अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार प्रत्येकाने ऐकावा असा श्री गुरुचरित्र अध्याय 14 दत्त जयंतीच्या निमित्ताने अवश्य श्रवण करावा। चला श्रवण करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अति विशेका एक चित्ते परियेसा। जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ति ज्ञान सागरा, पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होये आम्हासी। उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र का मधे नुजान सांगता जाहला विस्तारे। ऐक शिष्या शिखामनी भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियेसा। तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन, माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती। ऐशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीत्व द्वरयवनी महाशूर क्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावितसे मज आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तके ठेविती चिंता न करी मनोनिया। भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी। जौवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही यथोनी। निजभक्त आमुचा तू होशी पारंपार वंशवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होत जाहला। विमुख होनी गृहात गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूरदुष्ट। गरुडाची या पिलियासी सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी। जागृत होनी परियेसी प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही। मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही, विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये वेळी। धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळतसे चरण कमळी, मने स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी। जावे त्वरित परतोनी
वस्त्रे भूषणे देवनी निरूप देतो तये वेळी संतोषनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्रीगुरुचे चरण दर्शना देखोनी या श्रीगुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्रीगुरुचे वचन विनवित से कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विना देखे राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार वया सगरासी गंगा आनिली भूमिसी तैसे स्वामी आम्मासी दर्शन दिले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणूनी चरणी लागला येणे परी श्रीगुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्रीगुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविली मस्तके भाक देती तयेवेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीसी पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो।